मोहोळचे आजी माजी आमदार दादा गटाच्या वाटेवर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. मोहोळचे आजी माजी आमदार दादा गटाच्या वाटेवर आहेत. राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलंय. मोहोळचे आजी माजी आमदार दादा गटाच्या वाटेवर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलंय. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे. आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. संतोष, काय अधिकची माहिती? सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखत जात होता, पण मागच्या 19 दरम्यान अनेक दिग्गज नेते हे कोणी भाजपमध्ये गेले कोणी शिवसेनेत गेलं, पण तरी सुद्धा अतिशय कठीण काळ असताना एक लिस्ट आमदार म्हणून राजन पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. किंवा त्यांनी तसं दाखवून दिलं, त्यांनी अजिबात कुठल्याही धमकीला कुठल्या मोहळाचे बळी पडले नाहीत आणि त्यांनी पवारसाहेबांचे नेहमी पाठराखण केले आणि पवारसाहेबांच्याच बरोबर ते राहिले. मात्र आज देवगिरीवर त्यांनी आणि विद्यमान आमदार यशवंत माने आणि पदाधिकाऱ्यांनी अजित दादा यांची भेट घेतल्यामुळं आता माने आणि आजी माजी आमदार हे दादा काढवत जाणार असल्याच्या चर्चेला सोलापूर जिल्ह्यामध्ये उधाण आलेलं आहे. असं जर झालं तर मग एक प्रकारे पवार गटात ह्या जिल्ह्यामध्ये एक आव्हान उभं राहणार आहे, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गट आणि आजी दादा गट असे दोन गट गेले आणि तसे सक्रिय आहेत. पण अधिकांश आमदार हे शिवसेना भाजपमध्ये आणि राहिलेले आमदार हे पवारसाहेबांच्या आणि दादांच्या पाठीमागे होते. पण राजन पाटील जर राष्ट्रवादीत म्हणजे आजी दादा गटात गेले तर मात्र पवार गटासमोर एक आव्हान उभं राहणार आहे, स्पष्ट आहे. धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.